सोमवंशीय क्षत्रिय समाज नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने विद्युत रोषणाईची लक्षवेधी आरास करण्यात आली होती. पूर्व मंगळवारपेठ इथल्या सोमवंशी सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला. प्रतिवर्षी मंडळाच्या वतीनं वैशिष्ट्यपूर्ण देखावे सादर करण्यात येतात. यंदाच्या वर्षी आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पुणे इथल्या सोनो इलेक्ट्रिकल साऊंड अँड लाईटिंगचे संजय माळवदकर तसंच प्रथमेश माळवदकर यांनीही खास विद्युत रोषणाई केली होती. दरम्यान मंडळाचे विश्वस्त गणपतसा मिरजकर, गोपाळ पवार, गणेश दामजी यांनी मंडळाच्या विविध उपक्रमांचा आढावा यावेळी घेतला. आणि त्यामध्ये आमच्या समाजाची कुलदैवत देवीच असल्यामुळे आणि आमचा हा मोठा सण साजरा असल्यामुळे घरोघरी घटस्थापना होऊन आपल्या ह्या दसरा महोत्सवास सुरुवात होते आणि जवळजवळ 10 दिवस हे चालू असते. त्यामध्ये सगळ्यांना समाधान मिळावं, सगळ्यांना शांती लाभावी आणि सगळ्यांना देवीचा आशीर्वाद मिळावा हा हेतू असतो. त्यामुळे बरेचसे काही आमच्या समाजातून महिला मंडळाकडून काही देवीच्या रूपक सन्निधान दिवशी साजरा केला जातो. त्यात ज्योतिर्मंडळाचा सभासद समाज असतो आणि महिला मंडळी सहभागी असतात. आणि रक्तदान शिबिर सगळंच होतं आहे. अन्नदान पूर्ण आपला मंडळापर्यंत काय होतं ते सगळं होतं आहे. सोमवशी सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज शक्तीपूजा मंडळ 1953 साली स्थापन झालं. मंडळाकडून दरवर्षी सालाबादप्रमाणे सामाजिक उपक्रम केले जातात. या प्रसंगी अध्यक्ष रामोसा पवार, उपाध्यक्ष नवीन पवार, मंडळाचे सचिव श्याम मेंगजी तसंच किरण कासेगाव, नागेश कासेगाव, गणेश कोल्हापुरे, विनायक पवार, गणेश रंगरेज, राजू कोल्हापुरे, सुरेश बिद्री, चंद्रकांत जालनापुरे आदींसह मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.